काल तटकरे साहेब आपण परत एकदा साहेबांना दैवत म्हणाला. ज्या दैवताला तुम्ही त्याच्या घरातनं बाहेर घुसकवण्याचं काम करताय, कशाला दैवत म्हणून त्यांचा अपमान करताय? मुंह में राम पेट में नथुराम अशी अवस्था आहे तुमची. त्यांचा पक्ष तुम्हाला ताब्यात पाहिजे, त्यांच्या निशाणी तुम्हाला ताब्यात पाहिजे. कसलं दैवत तुमचं? हे बेगडी प्रेम दाखवू नका ना. वैर घ्यायचं तर समोर असमोर घ्यायचं. आणि तुम्ही पहिल्या दिवशी राष्ट्रवादीत नाही आले, खूप विचार करून तुम्ही राष्ट्रवादीत आले. जेव्हा पर्याय नव्हता म्हणून तुम्ही राष्ट्रवादीत आले. आणि मी याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. अंतुलेंबरोबरही तुम्ही हेच केलं. अब्दुल रहमान अंतुलेंनी तुम्हाला जन्म दिला, राजकीय तुम्हाला मोठं केलं. पहिलं तिकीट अब्दुल रहमान अंतुले यांनीच दिलं. जिल्हा परिषदेचं सदस्यत्व अब्दुल रहमान अंतुले साहेबांनीच दिलं. त्यांना झोपायला तुम्ही कमी नाही केलं. तुम्ही बरोबर म्हणालात की राजकारणात वयाचा आणि नात्या गोत्याचा काहीच संबंध नसतो. राजकारणात माणुसकीच नसते हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. अहो, ज्या पवार साहेबांनी तुम्हाला राज्यमंत्री केलं आणि पार फायनान्स मिनिस्टर पर्यंत घेऊन गेले, ज्या पवार साहेबांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बनवलं, त्यांना घराच्या बाहेर काढायला आणि त्यांची स्वतः बाळ म्हणून सांभाळलेला पक्ष मोठा झाल्यावरती तुम्ही हिसकावून घेताना मागे पुढे पाहत नाही, काय बोलायचं? किंवा कृपया विनंती करतो आम्ही, आम्ही सगळेच, काल आमची याच्यावर चर्चा आली की साहेबाला दैवत वगैरे काय म्हणू नका. आमचे साहेब देव नाहीत, आमचे साहेब माणूसच आहेत. त्यांना हृदय आहे, त्यांनाही वेदना होतात. हे कदाचित तुम्हाला कळत नसेल, कारण का वेदना, हृदय, मन, सानुभूती, यातना ह्याच्याशी तुमचा कधी संबंधच आलेला नाही. म्हणून माझ्या अश्रूंवर तुम्ही टीका केली. तुमच्या डोळ्यात अश्रू येऊच शकत नाही, कारण ते त्याच्यासाठी हृदय लागतं, ते तुमच्याकडे नाहीच. तेव्हा कृपा करा, दैवत, विठ्ठल, पांडुरंग हे शब्द बंद करा. आम्हाला माहिती आहे तुम्हाला शरद पवारांना संपवण्याची सुपारी मिळालेली आहे, तुम्ही आपली ती सुपारी वाजवत बसा.